पंतप्रधान नरेंद्र मोदी 2027 साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचा अंदाज, मोदी राष्ट्रपती झाल्यास केंद्रात सत्तापालट झाला तरी काँग्रेसला कारभार अवघड. वारकरी संप्रदायात राजकीय हस्तक्षेप नको. वाल्हेत वारकरी साहित्य परिषद आणि दिंडीच्या फडकर यांनी सरकारला दिला इशारा, गरज पडल्यास आंदोलनाचा पवित्रा. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो. योजनेतून विधानसभा निवडणुकीचा प्रचार, सत्ताधाऱ्यांच्या फोटोवरून विरोधकांनी साधलाय निशाणा. विधिमंडळातील टीम इंडियाच्या स्वागताच्या पोस्टरवर मंत्र्यांचे फोटो, राजकारणांच्या पोस्टरबाजीवर जनता नाराज. विधान परिषद निवडणूक चुरशीशी होणार, उमेदवार विजयाकरता पुरेसं संख्याबळ असल्याचा महायुती मवियाचा दावा, गुढेबाजाराची दाट चिन्ह. वांद्रेतल्या स्मशानाची जागा अदानीला देण्यास विरोध, भाजपचे नेते आशिष शेलार यांची सभागृहात मागणी. मुंबईतल्या घरांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मराठी बाणा, मुंबईत 20% घरं मराठी माणसाकरता राखीव ठेवा, आमदार रमेश कोरगावकरांची सभागृहात मागणी. महाराष्ट्रातल्या 3 भाजप नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारी पदाची सूत्र, विनोद तावडेंकडे बिहारचं प्रभारी पद कायम. पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर, शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक. अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तर 1 कोटींचा दंड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पंढरीच्या वारीत पायी चालणार, आळंदीच्या प्रस्थानानंतर आता मुख्यमंत्री वारीत पायी सहभागी होणार, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, EWS आणि SEBC तसंच OBC याकरता मोठी घोषणा, मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ. पेपर लीक प्रकरणी केंद्राकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, नीट परीक्षा रद्द करणं योग्य नाही, परीक्षा रद्द केल्यास होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात. मुंबई महापालिकेतील जन्म मृत्यू आणि नोंदणीचा सर्व्हर 20 ते 25 दिवसांपासून बंद, यामुळे नागरिकांची गैरसोय. नोंदणी उशीर झाला तरी जुलैपासून पैसे मिळणार, अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही. लाडकी बहीण करता कुणालाही पैसे देऊ नका, पवारांचा राज्यातील महिलांना आवाहन. अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंचं भजन कीर्तन आंदोलन, दूध आणि कांद्याला योग्य दर देण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सन्मान, खेळाडूंना पुष्पगुच्छ, गणेशाची मूर्ती देऊन सत्कार. रोहित शर्मा, सूर्यकुमार यशस्वी, शिवम दुबेचा सत्कार. बीड मारहाण प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बीड न्यायालयात कुंडलिक खांडेंच्या जामिनावर सुनावणी होणार. खेडमध्ये बांधकाम विभागाविरोधात आमरण उपोषण, उपोषणकर्ते मोहम्मद परकार यांची प्रकृती खालावली, निवासस्थानासमोर बांधकाम केल्यानं घरचा रस्ता ब्लॉक झाल्याची तक्रार. बोरगाव खुर्द इथल्या शाळेचं स्थलांतर अखेर रद्द, राजीव गांधी विद्यालय लातूरला स्थलांतरित करण्याच्या सुरू होत्या हालचाली. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित विमा अर्ज स्वीकारले, 1,14,000 शेतकऱ्यांचे स्वीकारले पीक विमा अर्ज, शेतकऱ्यांनी मानले लोकशाही मराठीचे आभार. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया होणार, संवर्धनादरम्यान अंबाबाईचं दर्शन बंद राहणार, 7 जुलै ते 11 जुलै दरम्यान होणार प्रक्रिया. पतसंस्थांमध्ये अडकल्या कोट्यवधींच्या ठेवी, बीडच्या गेवराईमध्ये ठेवीदार आक्रमक, पतसंस्थेच्या संचालकांना अटक करण्याची मागणी. सोलापूरच्या बेगमपूरमध्ये अवैध वाळू उपसा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळींचा आरोप, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.